राम मंदिराचं उद्या लोकार्पण, मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, तर भक्तांची भर थंडीत शरयू काठी पवित्र स्नानासाठी गर्दी. अयोध्येतील विश्व हिंदू परिषदेचा गड, कारसेवकपुरममध्ये फुलांची सुंदर अशी सजावट, तर बाहेर कडक सुरक्षा व्यवस्थेचं कडक. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसोबतच सगळी कटुता विसरूया, सरसंघचालक मोहन भागवतांचं आवाहन. उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या लाईव्ह प्रसारणावर सायबर हल्ल्याचा धोका, सरकारी पोर्टल वेबसाईटला अलर्ट राहण्याचे आदेश. कैलाश विजयवर्गीय फॅन क्लबच्या वतीनं 11 वेळा रामनाम लिहिणाऱ्यांना मोफत चहा, इंदोरच्या चौकाचौकात मोदी फ्री टी रथ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लिहिलं प्रभू श्री रामांवर गाणं, तर संगीतकार अजय अतुल यांनी केलं गाणं संगीतबद्ध. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा उत्साह शिगेला, नागपुरात देवेंद्र फडणवीसांनी गायलं राम जन्मभूमी आंदोलनातील गाणं. अभिनेत्री कंगना राणावत अयोध्येमध्ये दाखल, हनुमानगढीमध्ये जाऊन घेतलं दर्शन. महानायक अमिताभ बच्चन चार्टर्ड प्लेन घेऊन येणार अयोध्येमध्ये, तर अमिताभ सोबत माधुरी दीक्षित आणि मुकेश अंबानीही येणार खासगी विमानानं. राम मंदिरासाठी चंद्रपुरातील सागवानाचे दरवाजे, 18 दरवाजांपैकी 14 दरवाजांना सोन्याचा मुलामा. राम मंदिरात येणाऱ्या भक्तांना आता वेंडिंग मशीननं मिळणार प्रसाद, तर राम भक्तांकडून 20 वेंडिंग मशीन मंदिर प्रशासनाला सुपूर्द. नागपुरात 18 तासात साकारली श्रीराम दरबाराची 1500 फुटांची भव्य रांगोळी, श्री संत सांस्कृतिक मंडळाचा उपक्रम. सुरतच्या कलाकारांना मौल्यवान हिऱ्यांनी साकारली राम मंदिराची प्रतिमा, प्रतिमा तयार करण्यासाठी शेकडो हिऱ्यांचा वापर. येवल्यात संतोष राऊळ या कलाकाराने राम फळावर रेखाटलं रामाचं चित्र, प्रतिकृती साकारण्यासाठी 14 तासांचा कालावधी. श्रीराम प्राणप्रतिष्ठेनिमित्त संभाजीनगर शहरामध्ये तब्बल 551 किलोचा मोतीचूरचा लाडू, लाडू प्रसाद म्हणून भक्तांना वाटणार. दिल्लीत प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रा, गौरीशंकर मंदिरातून निघालेली शोभायात्रेत महिलांनी धरला ताल. अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अभेद्य सुरक्षा कवच, अयोध्येमध्ये एनडीआरएफच्या टीम सज्ज. श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सुरक्षितता वाढवली, हनुमान गुफा चौकात भव्य सुरक्षा व्यवस्था, शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची चौकशी. अयोध्येत लता मंगेशकर चौकात पोलिसांचं सुसज्ज सुरक्षा मॉनिटरिंग सेंटर आणि मदत कक्ष, तर पोलीस मदतीसाठी 112 क्रमांक केला जारी. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांच्या चार्टर्ड प्लेनच्या पार्किंगची विशेष सोय, तर उद्योगपती आणि अभिनेत्यांची विमान वाराणसीमध्ये पार्क होणार. नेपाळमध्ये सीतेचं जन्मगाव जनकपूरही रोषणाईनं सजलंय, तर 22 तारखेच्या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी जनकपूरवासीय उत्सुक.